आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळच्या पहिल्या वहिल्या निवडणुकीसाठी चुरशीनं मतदान. 79.95% विक्रमी मतदानाची नोंद. सोमवारी मतमोजणी किंवा निकाल. शिरोळ नगरपालिकेच्या पहिल्या वहिल्या निवडणुकीसाठी आज 17,375 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 8,156 स्त्री तर 9,158 पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत एका नगराध्यक्षपदासाठी 6 जण तर 17 नगरसेवकाच्या जागांसाठी 63 जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांचं भवितव्य आज मतदान यंत्रात बंद झालं. आज मतदानादिवशी सकाळपासूनच नागरिकात कमालीचा उत्साह होता. सकाळपासून मतदारांनी, विशेषतः महिला मतदारांनी, मतदान केंद्रापुढे लांबच लांब रांगा लावल्या होत्या. तर विविध आघाड्या, पक्षांचे कार्यकर्ते मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी मदत करताना दिसत होते. ऑटो रिक्षा, चारचाकी तसेच दुचाकी आदी वाहनांचा वापर करण्यात येत होता. एकूण 30 ठिकाणी उभारलेल्या मतदान केंद्रावर उमेदवार आणि कार्यकर्ते येणाऱ्या मतदारांना नमस्कार करून स्मितहास्य करत असल्याचं चित्र सर्वत्र दिसून आलं. दुपारी 2:30 55%, तर सायंकाळी 4:30 तब्बल 70% मतदान झाल्याचं वृत्त होतं. तर निर्धारित वेळेपर्यंत 79.95% मतदान झाल्याची माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली. यामध्ये प्रभाग 1 मधून 2024 पैकी 1,631, प्रभाग 2 मधून 2,279 पैकी 1,879, प्रभाग 3 मधून 2,533 पैकी 2,039, प्रभाग 4 मधून 2,705 पैकी 2,038, प्रभाग 5 मधून 1,500 पैकी 1,248, प्रभाग 6 मधून 2,940 पैकी 2,406, प्रभाग 7 मधून 2,946 पैकी 2,336, तर 8 मधून 4,794 पैकी 3,796 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शिरोळ नगरपालिकेसाठी आज झालेल्या मतदानात खासदार राजू शेट्टी, आमदार उल्हासदादा पाटील, गोकुळचे माजी चेअरमन दिलीपदादा पाटील, भाजपचे नेते, गोकुळचे संचालक अनिलराव यादव, जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर अशोकराव माने यांच्यासह अन्य मान्यवरांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. किरकोळ अपवाद वगळता सर्वत्र शांततेत मतदान झालं. शिवाजीनगर शाळेसमोर किरकोळ गोंधळ झाला, तर जनता हायस्कूल परिसरातील केंद्रात लाईट गेल्याने काही काळ गोंधळ झाला. एका मतदान केंद्रावर मतदान यंत्रच बंद पडल्याने प्रशासनाची धावपळ झाली. शाहूनगर येथील युवकांनी अनिल कुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढून मतदान केलं. सुमारे 1,625 युवक या रॅलीत सहभागी झाले होते. मतमोजणी आणि निकाल उद्या सोमवारी दिनांक 22 ऑक्टोबर रोजी जाहीर होणार असून प्रशासनानं त्यासाठी जय्यत तयारी पूर्ण केली आहे. दैनिक महानकार्य तसेच महानकार्य न्यूज चॅनलच्या वतीनं मतमोजणी आणि निकालाचा आखोदेखा हाल आमच्या असंख्य प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मतमोजणी आणि निकालाच्या ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा महानकार्य न्यूज चॅनल. सबस्क्राईब करा महानकार्य न्यूज यूट्यूब चॅनल आणि लाईक करा महानकार्य न्यूज फेसबुक. व्हॉट्सअप अपडेट्स ही मिळवा. व्हॉट्सअप नंबर 83 08 62 37 37.